शिवगाथा भाग 3 बाल शिवरायांवर स्वराज्य संस्कार चालूच होते। इकडे इसवी सन 1631 साली विजापूरच्या मुरार जगदेवाने पुणे प्रांत काबीज केले। आदिलशाही फौजा घोडे उधळीत पुण्यात घुसल्या, घरदार पेटली। शाही फौजांनी पुण्याचा कसबा बेचिराख केला। फुटक्या कवड्या आणि तुटक्या वाहनांची तोरणं लटकवून अन एक भली मोठी लोखंडी पहार भर रस्त्यात ठोकून शाही फौजा विजापुरास परतल्या। जाताना त्यांनी पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला। त्याच सुमारास पुण्यात मोठा दुष्काळ पडला, पुण्याचं स्मशान झालं। अशी 6 वर्ष उलटली। पुढे 1636 साली आदिलशहाने शहाजी महाराजांना पुणे सुपे या जहागिरी दिल्या। शहाजी राजांनी कोंढाण्याचे सुभेदार दादोजी कोंडदेव मलठणकर यांची पुण्यावर नेमणूक केली, पुण्याची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी। दादोजी कोंडदेव वयाने भारदस्त, करड्या नजरेचे, तिखट स्वभावाचे, पण अत्यंत मायाळू। जिजाबाई व शिवराय मावळ्यांच्या छोट्या तुकडीसह पुण्यात आले। पुणे भकास होतं। पुण्याची ही अवस्था पाहून जिजाबाई साहेब अस्वस्थ झाल्या। त्यांना राहण्यापुरती स्वतःची ओसरीही उरली नव्हती। 5-10 घरं जीव धरून जगत होती। झांबरे पाटलांच्या वाड्याच्या वडचणीला या राजगृहिणीला बिराड थाटावं लागलं। त्या अस्वस्थेतूनच पुण्याचा पुनर्विकास करण्याचे अबोल संकल्प जिजाबाईंच्या काळजातून उमलू लागले। दृढ निश्चय आणि मनात आणले तर कोणत्याही संकटावर मात करता येते ही शिकवण जिजाबाई जगल्या व त्यांच्याकडून शिवरायही नकळत ही आत्मसात करत गेली। पुढे पुण्याचा पुनर्विकास कसा झाला हे पाहू पुढील भागात। तोपर्यंत पाहत रहा शिवगाथा फक्त नमोभाग्या 8 स्वर दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी। तर पाहायला विसरू नका नमोभाग्या 8। थँक्स फॉर वॉचिंग। वॉच न्यू आर्टिस्टिक व्हिडिओ ऑन एव्हरी वेडनेसडे, फ्रायडे अँड संडे। फॉर मोर आर्ट स्टफ कीप वॉचिंग नमोभाग्या आर्ट्स। अँड इफ यू लाईक आवर कंटेंट देन हिट लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू नमोभाग्या आर्ट्स। कीप वॉचिंग।